जर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही कोर्टात मानहानीचा दावा दाखल करू आणि जास्ती काय पैसे मागणार नाही, फक्त 1 रुपया मागू। आमची लाखोची इज्जत आहे पण त्यांची लायकी 1 रुपया देण्याचीच आहे। आम्ही फक्त 1 रुपयाची मागणी करणार आहोत की आमची तुमची लायकी 1 रुपयाची आहे आणि तुम्ही आम्हाला 1 रुपया द्या की आमची इज्जत तुम्ही बुडवलेली आहे। नमस्कार, मैं हूँ यूसुफ अली। दोस्तों, इस समय हमारे साथ में एक बड़ा इंसान जो समाज सेवा से काफ़ी बड़ा पहले से है, लेकिन नाम से भी आज के समय में बड़ा हो चुका है। आपको बता दूं, हमारे साथ जो है शेरू वाघ है, मार्क्सवादी लेनिन पार्टी लाल बावटा के पदाधिकारी है और समाज सेवा में वसई विरार में काफ़ी सक्रिय है। उम्र में छोटे हैं लेकिन काम बड़े हैं। चाहे आदिवासी कल्याणकारी काम हो, चाहे गांव की तरक्की के लिए कुछ काम हो, हमेशा अपनी आवाज़ बुलंद करते हैं और ज़रूरत पड़ने पर आंदोलन करते हैं, यहाँ तक कि आमरण उपोषण भी कर चुके हैं और उनका फ़ायदा भी कहीं ना कहीं समाज को मिला है। प्रशासन ने इनकी मांगों को माना है। आज एक विशेष चर्चा हम इनसे करने वाले हैं। दरअसल इनके पास जाऊं उससे पहले एक छोटी सी आपको बात बताना चाहूँगा। अभी पिछले दिनों करीब 4-5 दिन पहले भाजपा के प्रसाद लाड़, जो वसई विरार और पालघर जिला संयोजक है, प्रभारी है, उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया था जिसमें आरोप लगाया था नाम लेकर कि शेरू वाघ नाम का एक अज्ञात व्यक्ति है, उसकी जो गतिविधियां हैं बराबर नहीं है। उन्होंने ये आरोप लगाया था उसकी गतिविधियां बराबर नहीं है और वो बांग्लादेशी है। तो आपको बता दूं, उसी विषय पर हम इनसे चर्चा करने वाले हैं। इनका नाम शेरू वाघ है। अब ये खुद अपनी बात रखने जाएंगे। आइए मुलाकात करते हैं। नमस्कार शेरू भाई। नमस्कार, जिंदाबाद इनकलाब, जिंदाबाद। आपका पूरा नाम बताइए। माझं नाव शेरू वाघ आणि मी गेल्या माझा जन्म अर्नाळे गावात झाला आहे आणि आत्ता माझं 20 वय आणि 20 वर्षापासून मी अर्नाळेमध्ये राहतो। बालवाडी अंगणवाडीपासून ते इयत्ता पहिलीपासून ते 10वीपर्यंत मी अर्नाळ्यामध्येच जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिकलो आणि वयाच्या 12 वर्षानंतर मी संघटनेमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये कॉम्रेड घाणेकरताई, यशवंती घाणेकरताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो। आता त्या निधन झालेले आहेत आणि सध्या मी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटा ह्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये मी काम करतो। धन्यवाद, आपने अपना परिचय दिया विस्तृत तौर पर। शेरू जी, आपका नाम लेकर, मतलब आपका नाम ये तो मैं नहीं बोलूँगा, लेकिन खुद आप सामने आए और आपने ये बताया कि मेरा नाम, तो सबसे पहले जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी, प्रसाद लाड़ जी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस की थी, प्रसाद लाड़ जो है वो बहुत बड़ा स्टेटस रखते हैं, खुद सिटिंग एमएलए है, एमएलसी है और वहीं वसई विरार या पालघर जिला प्रभारी है भाजपा के। इतने बड़े व्यक्तित्व ने नाम लिया तो उसमें शेरू वाघ आपका नाम है, नो डाउट है ही। आपको क्यों लगा कि वो शेरू वाघ आप ही है, इस बात का क्लेरिफाई करते हुए इसके पीछे का पूरा क्या कारण है उसका जरा खुलासा कीजिए। पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी त्यांनी सांगितलं अर्नाळा, आता अर्नाळ्यामध्ये शेरू वाघ नावाचा दुसरा कोणीच नाही, मिळत मीच आहे। त्यांनी सांगितलं की शेरू वाघ नावाचा अज्ञात गुंड, एके बाजूने शेरू वाघ नाव घेतात आणि दुसऱ्या बाजूने सांगतात अज्ञात, म्हणजे किती अजब वाटते। एके बाजूने नाव घेतात आणि वरून अज्ञात सांगतात। दुसरी गोष्ट, त्यांनी जे सांगितलं की शेरू वाघ हा अज्ञात गुंड आहे, तो गुंड आहे, गुंड म्हणजे एखादा जर मी गुंडगिरी काय केली, जर काही गुंडगिरी केली असेल तर पोलीस स्टेशन हे माझ्या घराच्या एका हाकेच्या अंतरावर आहे। मग कोणाच्या जोडीला गुंडगिरी केली, त्यांनी पोलीस स्टेशनला तशी माझ्या विरोधात तक्रार करायला पाहिजे होती आणि एवढा पण मोठं मी गुंडा नाही मिळत की पोलीस मला घाबरतील वगैरे। आणि जे काय आम्ही काम करतो हे कायद्याप्रमाणे करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील अधिकारानुसार। जर मी गुंड असला असता किंवा त्यांनी जे सांगितलं मी बांगलादेशी असला असता तर आज माझा जन्म इथे झाला, मी वयाच्या 12 वर्षापासून सातत्याने समाजसेवा म्हणून काम करतो, लोकांचे प्रश्न सोडवतो, आम्ही कुठल्याही प्रकारचे जातपात मानत नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन, मग ते हिंदू असोत, मुस्लिम असोत, आदिवासी असोत, सर्व जाती धर्माचे प्रश्न आम्ही सोडवतो।
आणि मोठे मोठे हजारो दोन दोन हजार लोकांचे मोर्चे आम्ही काढलेले आहेत, तहसीलदार प्रांत असो, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असोत, महापालिका असो, मग त्यावेळी मोठ्या प्रमाणात आमच्या मोर्चाला बंदोबस्त देखील पोलीस बंदोबस्त असतो. जर मी काही बांगलादेशी असला असता तर आज एवढ्या वर्षापासून जी काय कामं करतो ह्याला कुठेच मला बांगलादेशी म्हणून ह्या लोकांनी दिलं नाही. दुसरी गोष्ट, प्रसाद लाड मला तरी एवढे वर्षभर वाटत होतो कमी फार लहान आहे, पण ज्यावेळी एवढ्या मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये माझं नाव घेतलं जाते की शेरू वाघ, त्यावेळी मला वाटलं की जे नव्हते ओळखत ते देखील मला ओळखायला लागले आणि फार मोठा मला माणूस हे प्रसाद लाड ह्यांनी केलं म्हणून मी आयुष्यात त्यांना कधी विसरणार नाही. पहिली गोष्ट माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की प्रसाद लाड हे फार लांब राहतात, ते काय जवळ राहत नाही, ते कुठेतरी आले आणि दुःख असं वाटतं की प्रसाद लाड हे जेव्हा आले तेव्हा इथले गोरगरिबांचे प्रश्न उचलून काहीतरी बोलायला पाहिजे होतं की बाबा रे एवढ्या वर्षापासून राहतात लॉकडाऊनमध्ये, त्यांना रोजगार नाहीत, कोरोना नावाचा जो व्हायरस आजार आला त्या आजारापेक्षा एक भयानक असा आजार आहे की उपासमारी. जे कोणी आदिवासी बांधव असतील दिवसभर काम करतात, संध्याकाळी खायचे त्यांचे 100-150 रुपये मजुरी असते, आता कोरोना केला, लॉकडाऊन आला, लॉकडाऊनमध्ये लोकांना घरामध्येच राहा, बाहेर निघू नका, वर्षभर लोकांना लॉकडाऊन करून ठेवलं, वर्षभरात लोकांच्या हातात एमएससीबीवाले आता जबरदस्तीने मीटरचे बिल नाही भरलं म्हणून मीटर कापतायत, वायरी कापतायत. ह्या मुद्द्यावर प्रसाद लाड आमदार ह्यांनी बोलायला पाहिजे होतं. त्यांनी ते मुद्दे न मांडताना डायरेक्टली शेरू वाघ हा बांगलादेशी आहे वगैरे त्यांनी सांगितलं. मला काय भीती अजिबात कसलीच वाटत नाही, कारण की आपल्या मनात कर नाही मिळत तर डर नाही. माझी आई मुस्लिम समाजाची आहे, त्यांचं मूळ गाव उत्तर प्रदेश यूपीची आहे, त्यांची तिथे वडिलांची जमीन वगैरे आहे आईच्या वडिलांची. माझे वडील कातकरी समाजाचे आहेत, माझा जन्म अर्नाळा गावातच झाला, मी माझं शिक्षण अर्नाळा गावात झालं, त्या शाळेत सोडण्याच्या दाखल्यावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे की शेरू वाघ यांचा जन्म अर्नाळा येथे झालेला आहे, म्हणून मला कसली भीती वाटत नाही. त्यांना माझ्यावर काही चौकशी करावी, काही कारवाई करावी. शेरूजी आपने ये सब बात बताई, वो सब बात अपनी जगह पे, हम उसको डिनाई नहीं करते, अच्छी है, लेकिन जो विषय आया है कि आपका ही नाम क्यों लिया गया, तो उसके पीछे क्या क्या कारण है वो बताइए. त्याच्या मागचं कारण मला तरी असं वाटते की अर्नाळा जी ग्रामपंचायत सध्या आहे त्या ग्रामपंचायतमध्ये भाजपचे बरेचसे कार्यकर्ते आहेत आणि बाकीच्या कुठल्याच पक्षाला आमच्याबद्दल त्रास नाही किंवा काय नाही, फक्त ग्रामपंचायतला सत्ता बहुमताने भाजपची असल्याने आम्ही त्या ग्रामपंचायतवाले आमच्या आदिवासी बांधवांची राहती घरं तोडतात, त्यांच्यावर घरपट्ट्या न लावणे असे मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवतात, म्हणून आमचे सातत्याने मोर्चे आणि आंदोलनं अर्नाळा ग्रामपंचायतच्या विरोधात असतात. आणि अर्नाळा ग्रामपंचायतची उपसरपंच महेंद्र पाटील असतील किंवा इतर भाजपचे कोणी नेते असतील, त्या लोकांना आम्हाला टार्गेट करायचं आहे आणि कुठेतरी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतायत. आणि भाजपचं जे कोणी त्यांची जी रूपरेषा असते हे काय असते, हिंदू मुसलमानमध्ये भांडणं लावून द्यायची आणि कुठेतरी नव्याने आम्ही लाल झेंडा घेऊन पुढे येतोय म्हणून लोकांमध्ये दंगली भडकवायच्या, लोकांमध्ये भडकवायचा तो बांगलादेशी आहे, तो मुसलमान आहे, आणि ह्या नात्याने त्या लोकांनी हा षडयंत्र रचलेला आहे. परंतु आम्ही तो त्यांचा षडयंत्र जो आहे तो हाणून पाडणार आहोत पूर्णपणे आणि त्यांना ते यशस्वी होऊन देणार नाही. इसच्या आगी इस मुद्दे पर आपकी क्या रणनीती रहेगी? आम्ही त्यांना मध्ये 2 दिवसापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही त्यांना नोटीस देखील पाठवणार आहोत प्रसाद लाड यांना की तुम्ही जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आमदार आहेत ते आणि भाजपचे आमदार आहेत, त्यांना कोणी जरी माहिती दिली तरी हातात काहीतरी डॉक्युमेंट बघायला पाहिजे होते पहिला की तो बांगलादेशी आहे का, कुठला आहे, काय आहे. आणि त्यांना माझी जाणून बुजून बदनामीच करायची होती. जर खरोखर त्यांना बांगलादेशी असल्याचा कारवाई करायची असली असती तर त्यांनी थेट पोलिसात किंवा कारवाई करायला लावली असती किंवा माझी तक्रार केली असती, त्यांनी माझी बदनामी केली नसती. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माझी बदनामी करण्याचाच त्यांच्या हेतूने त्यांनी ते बोललं. म्हणून आम्ही काय करणार आहोत, त्यांना नोटीस पाठवणार आणि त्यांना सांगणार की तुम्ही तशीच पत्रकार परिषद पुन्हा घ्या आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जाहीर माफी मागा. जर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही कोर्टात मानहानीचा दावा दाखल करू आणि जास्ती काय पैसे मागणार नाही, फक्त 1 रुपया मागू. आमची लाखोची इज्जत आहे पण त्यांची लायकी 1 रुपया देण्याचीच आहे. आम्ही फक्त 1 रुपयाची मागणी करणार आहोत की आमची तुमची लायकी 1 रुपयाची आहे, तुम्ही आम्हाला 1 रुपया द्या की आमची इज्जत तुम्ही बुडवलेली आहे. आणि जे काय त्यांना कारवाई करायची ते करू द्या. माझ्याकडे काय डॉक्युमेंट आहेत, माझ्या जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, आधार कार्ड, माझ्या आई वडिलांचे पुरावे, माझ्या आईचा जन्म यूपीचा आहे, सर्व आम्ही कागदपत्र कोर्टामध्ये सादर करू आणि जो काय असेल ते कायदेशीर कारवाई करूच. दुसरी गोष्ट की ज्या प्रकारे त्यांनी सामान्य जनतेमध्ये आमची इज्जत घालवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्यात फूट पाडण्याचं, दंगली भडकवण्याचं काम केलं, आम्ही देखील सर्वसामान्य जनता त्यांना धडा शिकवेल का शिकवायचा तो, ह्या प्रकारची आमची लढाई असेल. अंतिम सवाल इसके आगे है, आप अपना सामाजिक कार्य जो है वो जारी रखना चाहेंगे या उसमें आप कुछ अपने आप में सोचेंगे, विचार करेंगे?
आम्ही काहीच विचार करणार नाही, आम्ही ह्याच्याहून दुपटीने अजून वाढवू. ज्या लोकांना माहीत नव्हतं की काय आहे, आणि लोकं काय पहिल्यासारखी अशिक्षित नाही ना, आता हुशार झालेले, लोकांना समजते की जर मी बांगलादेशी असेन तर आज एवढ्या वर्षापासून आमदार आहेत प्रसाद लाड, केंद्रला त्यांचे राज्य लेवलला सरकार आहे, त्या लोकांनी माझ्यावर कारवाई नसती केली, एका मिनिटात अशी वाजवलं की लगेच माझ्यावर कारवाई झाली असती जर मी बांगलादेशी असला असता तर. म्हणून तुम्हाला जो वाटतो किंवा बाकीच्यांना कोणाला वाटत असेल की सामान्य जनतामध्ये जनता जी शेरूमध्ये जोडलेली आहे, आज 2-3 हजाराचे आमचे मोर्चे निघतात, ही लोकं फुटतील, अजिबात फुटणार नाही, लोकं दुपटीने वाढतील. ज्यांना कोणा माहीत नव्हती ही माहिती, त्यांना अजून माहिती पोहोचेल. म्हणून आम्ही कुठे थांबणार नाहीत, झपाट्याने परत वाढू आणि काम करू आम्ही. मतलब आपका सीधा सीधा कहना है कि ये जो कुछ हुआ है वो सिर्फ और सिर्फ पब्लिसिटी स्टंट था. बस बेइज्जती करवायचं काम त्यांचं आहे, आणि त्यांना वाटत होतं की जे झपाट्याने, जसं एखादं सुकलेलं जंगल असते आणि जंगलामध्ये एक आगीची ठिणगी पडली का झपाट्याने आग पेटत जाते, तशी आम्ही एक लाल बावटा नावाचा जे पक्ष आणला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आणि झपाट्याने वाढवायला लावलं आणि मोठे मोठे मोर्चे निघायला लागले, लोक आमच्याकडे पटापट यायला लागले, आणि प्रामाणिकपणे आम्ही काम करतो, आणि तीच त्यांना थांबवायची होती, पण ते काय त्यांचं यशस्वी होणार नाही. तो ये हम बात कर रहे थे शेरू वाघ से, और किस तरह से उन्होंने इस मसले पर जो इनका नाम उछाला गया और उस पूरा इनको बांग्लादेशी करार दिया गया उसके ऊपर इन्होंने अपनी बात को जाहिर तरीके से रखा है. दुख होता है हमें इस चीज़ के ऊपर कि बिना सोचे समझे इस तरह की बात आती है या किसी के ऊपर होता है. कुछ कमेंट मैं नहीं करना चाहूँगा, जो हुआ उसका यही इतना ही कहना चाहूँगा कि अगर प्रसाद लाल जो उन्होंने जो बोला है उनके वक्तव्य में अगर सच्चाई है तो वो कार्यवाही करके दिखाए और उसको साबित करके दिखाए, और अगर उनके वक्तव्य में सच्चाई नहीं है तो फ्यूचर में भविष्य में इस तरह का खिलवाड़ ना करें. एक बड़े नेता अगर किसी के बारे में कुछ बोल देते तो बहुत फर्क पड़ता है. इसके लिए बड़े नेता हो उनको तोल मोल के बोल जो कहावत है उसका पालन करना ही चाहिए, क्योंकि उनके एक शब्द से कई सारे मायने निकलते हैं और कई लोगों को कई चीज़ों के का भ्रम पैदा होता है. तो यही कहना चाहूँगा कि भ्रम पैदा ना करें. और शेरू जी आप हमारे स्टूडियो में आए, हमसे बात की, उसके लिए आपसे का बहुत बहुत धन्यवाद. और हम ये दुआ करते हैं कि आप अपने काम में और दिन रात तरक्की करो और समाज सेवा में इस तरह हमेशा आगे बढ़ते जाओ. धन्यवाद. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.